नमस्कार, पळोया प्राइम खबरो। मायनिंग बफर झोनाचेर शुक्रारा सुप्रीम कोर्टाक सुनावणी धुकल्ली फुडें। 7 डिसेंबराक जातली सुनावणी। सीईसीचो रिपोर्टय चड करून 7 डिसेंबराकच दक्षिणेतल्या ट्रकवाल्यांनी घाली हस्तक्षेप याचिका। साकवाळे धरिल्ले ब्लॅक मार्केटातल्या तांदळाची जबाबदारी घेऊक नागरी पुरवण खाते आणि बायलां भुरगे कल्याण खात्यानं तयार। मामलेदारान धाडिल्ले रिपोर्टात ट्रान्सपोर्टर कॉन्ट्राबोराचो उल्लेखच ना। दोन हजार 2014 इफ्फी नवे फेस्टिवल कॉम्प्लेक्सात करपाची गोय सरकाराची मोख। पणजेच नवे कॉम्प्लेक्स इफ्फीच्या समारोप सुवाळ्यात मुखेल सोयरो तेलगु हिरो नंदामुरी बालक। ईएसटीचे 8 वर्षांचे कारभाराची जातली चौकशी। इफ्फी उपरांत कोवळटल्या कांय जाणांची पिटकी। ईएसटीचो वांगडी शर्मद रायतुरकाराची प्रुडंटाचे डिबेटीत वक्तव्य। आदले वांगडी म्हणतात लायक सूक्ष्म। फटीचे आणि अवास्तव दावे करपी जाहिरातींनी गिरायकांक फटयतात म्हणून 19 कंपन्यांचेर केंद्र सरकारान घाल्यो केशी। कॉम्प्लान, बूस्ट, हॉर्लिक्स, सफोला, प्रिमियम टीचे जाहिराती आड शिटकावणी। निखाळा मळार पातोड्डे स्टेडियमा भायल्या ग्राउंडार आर्टिफिशियल टर्फ घालपाक एआयएफएफाची मान्यताय। कॉन्ट्रादाचेर एसएजी आणि एआयएफएफान केल्यो सह्यो। खबर विस्तारान सुप्रीम कोर्टात बफर झोनाची सुनावणी फुडें धुकल्ल्या। मायनिंग बफर झोन प्रस्नाचेर शुक्रारा सुप्रीम कोर्टात सुनावणी जावपाची शक्यताय ना। आता ह्या प्रस्नाचेर 7 डिसेंबराक सुप्रीम कोर्टात सुनावणी जातली अशें दिल्लीच्यान मेळिल्ल्या माहितीवेल्यान समजता। इतले मजगतीं सुप्रीम कोर्टान नेमिल्ले सीईसी अजुनूय आपलो रिपोर्ट कोर्टाक दिवंक ना। 7 डिसेंबराकच ही कमिटी रिपोर्ट दिवंक शकता। इतले मजगतीं दक्षिण गोंयच्या ट्रकवाल्यांनी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका घाल्या। बफर झोन प्रश्नाचेर शुक्रारा 30 नोव्हेंबराक सुप्रीम कोर्टान सुनावणी जावपाची असली। मात ह्या प्रश्नाचेर सुनावणी घेवपी बेंच शुक्रारा बसचो ना अशें दिल्लीच्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण समजता। बफर झोन प्रश्नाचेर आतां 7 डिसेंबराक सुप्रीम कोर्टान सुनावणी जावं येता। इतल्या मजगतीं फाट्या 10 वर्सांनी खाण खात्याक कितली रॉयल्टी मेळिल्ली हाची पुराय म्हायती उच्चाधिकार कमिटीक नव्यान दिवची असो आदेश कमिटीन खाण खात्याक दिला। ही म्हायती नाशिल्ल्यान कमिटीन अजून सुप्रीम कोर्टाक अहवाल दिवंक ना। इतल्या मजगतीं दक्षिण गोंय ट्रक धनी संघटनेन सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज केला। जें सुप्रीम कोर्टाक रीट पिटिशन घातलां क्लावड अर्वालेसान ताका आमी इम्प्लिमेंट घातलां सुप्रीम कोर्टाक। आनी तो घालता आसतना आमची ज्यो डिमांड आसा ते आमी क्लियरली मेन्शन केल्या। त्या संदर्भान आमी पयलीं प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया लेटर बरयलां, प्रेजिडेंटा लेटर बरयलां, तशेंच आमी गोवा गव्हर्नराक बरयलां, तशेंच मुख्यमंत्र्याकूय बरयलां। प्रुडंट मिडिया खातीर महेश घाडी आणि मयूर नाईक। साकवाळे धरिल्ले ब्लॅक मार्केटातल्या तांदळाची जबाबदारी घेऊक नागरी पुरवण खाते आणि बायलां भुरगीं कल्याण खाते तयार ना। साकवाळ धरिल्लो तांदूळ खंयच्या खात्याचो हाची चौकशी करपाचो आदेश बायलां आणि भुरगीं उदरगत खात्यान मडगांवचे सीडीपीओक दिला। मुरगांव मामलेदारान नागरी पुरवण खात्याक धाडिल्ल्या अहवालात कॉन्त्रादोराचो उल्लेखच ना अशीही माहिती मेळ्ळ्या। नुवे वाठारांतल्या अंगणवाडीच्या तांदळाचो प्रश्न प्रुडंटान उक्ताडार हाडिल्लो। ह्या प्रकरणात वेर्णे पुलिसांनी ट्रक ड्रायव्हराक अटक केली। दिगंबर नायकाच्या घरांत तांदळाचे चाक मेळिल्ले। ह्या तांदळाविशी चौकशी करून अहवाल दिवपाचो आदेश नागरी पुरवण खात्यान मुरगांव मामलेदाराक दिल्लो। नागरी पुरवण खातें म्हणटा जप्त केल्लो तांदूळ खंयच्या खात्याचो, खंयचें खातें तांदळाची येरादारी करताले, बेकायदा तांदळाची चौकशी करून मामलेदारान नागरी पुरवण खात्याक आपणालो अहवाल बुधवारा दिलो। साकवाळे तांदळाचे साक मेळ्ळ्यात अशें ह्या अहवालान म्हणला। मात ह्या अहवालांत येरादारी कॉन्त्रादाराचें नांव ना।
साकवाळे जप्त केल्ले तांदळाचे साक कोणाचे हो प्रस्न बायलां आनी भुरगीं उदरगत खात्याक पडला. ट्रक ड्रायव्हरा लागीं मेळिल्ल्या कागदां प्रमाण ताणें 270 साक तांदूळ व्हेल्ले. तातूंतले 269 साक ताणें नुवे अंगणवाडीक दिले. हाचो अर्थ एक साक तांदूळ ना जाला. मागीर तांदूळ आयलो खंयच्यान, तांदळाचे साक खंयच्यान आयले हाची चौकशी करून अहवाल दिवपाचो आदेश बायलां आनी भुरगीं उदरगत खात्यान मडगांव SDPOक दिला. मात ह्या प्रकरणाक लागून जायते प्रस्न उप्रासल्यात. जप्त केल्ले तांदूळ कोणाचे, मामलेदाराच्या अहवालांत येरादारी कॉन्त्रादाराचें नांव कित्याक ना, अंगणवाडी तांदूळ प्रकरणांत अधिकारी घुस्पल्यात. प्रुडंटा खातीर महेश घाडी आनी चलचित्र खबरांकार दिनेश करपे. इफ्फीचो समारोप शुक्रारा. 2014 इफ्फी नवे फेस्टिवल कॉम्प्लेक्सांत करपाची गोंय सरकाराची मोख आसा. पणजेंत एक खासा कॉम्प्लेक्स बांदपाचो सरकाराचो विचार चल्ला. 2014 मेरेन कॉम्प्लेक्स उबो करपाचें गोंय सरकारान थारायलां अशें सचीव पी कृष्णमुर्तीन सांगलां. इफ्फीचे समारोप सुवाळ्याक तेलुगू हिरो नंदामुरी बालकृष्ण मुखेल सोयरो आसतलो. कार्यक्रमाचें सुत्रसंचालन रोनीत रॉय आनी सिमोन सिंग करतली अशें शंकर मोहनान सांगलें. We would be going constructing a festival complex with a festival theater accommodating about 2,500 to 3,000 people somewhere in the vicinity of Panjim, which will be a festival complex where the festival will take place in an integrated way where all film bazaar etc., all these activities will be located. I suppose that in 2 years time, if I'm not wrong, by 2014, if everything goes well, we should have a festival complex ready for the IFFI 2014 round the year activities. I think it's a good idea. We would be looking at that. There are various other festivals, for example short film festivals, which was used to be part of the IFFI till last year, has been dealing this year. So we were looking at having it as a separate festival altogether, because the kind of facilities that are created should be used round the year, otherwise there is no point in creating such facilities. The function will start at 4 PM tomorrow evening at the football ground. For the chief guest, at the closing function tomorrow, we have the very eminent film actor Nandamuri Balakrishna. He is the son of the very eminent N.T. Ramarao. As the guest of honor, we also have with us the very eminent Australian filmmaker Mr. Paul Cox. The function would be moderated by two very eminent people, Ronit Roy and Simon Singh. IFFI samaropak yevpi soyre Shreyas ani Dipti Talpade, Payal Rohatgi, Sangram Singh, Vishal Bharadwaj, Pauli Dam, Vivek Oberoi, Imad Shah, Shreyas Charan, Divya Datta ani Madhurima Banerjee. ESG चे फाटले 8 वर्सांचे कारभाराची चौकशी करतले. ESG चो वांगडी शर्मद रायतुरकारान प्रुडंटाचे द डिबेट कार्यावळीत ही गजाल उलोवन दाखयली. इफ्फी उपरांत कांय जाणांची बिटकी कवळपाची आसात हेंय ताणें सांगलें. ESG चो गव्हर्निंग कावन्सिलाचो आदलो वांगडी विशाल पै काकडो म्हणटा आपले पसून चौकशेक हरकत ना. सगळ्या गजालीचो सोक्षमोक्ष लागू दी. फिल्म निर्मातो मिलिंद माडगूट म्हणटा चौकशेच्या नांवान सुडाचें राजकारण जावंक जायना. पहिनीची लिडरशिप, आर यू अश्युअरिंग अ कंप्लीट प्रोब इनटू द अफेअर्स ऑफ ESG इन लास्ट 100% 100% विल यू प्रोब 100% माका सांगा ताजो मुद्दो हा की आय एम गोइंग टू इन्व्हेस्टिगेट इनटू 8 इयर्स अफेअर्स ऑफ ESG इनटू द ऑल द करप्शन मॅटर्स. तुम्ही तयार आहात कारण तुमच्यारही करप्शनचे आरोप झाले. 100% आणि तुमचे इन्व्हेस्टिगेशन जातले तुमची तयारी आहे. म्हजी सामकी तयारी असा आणि इतलेच नाही. सो म्हजे कोतान म्हजी हीच मागणी असा की सामके दूध का दूध पाणी का पाणी जावपाची. यू आर ओपन फॉर आय एम व्हेरी मच ओपन आणि इवन अबाउट द एलिगेशन्स व्हिच वर लेवल अगेंस्ट यू 100% सगळ्या गोष्टीचेर प्रोब जातलो. सगळ्या गोष्टीचेर प्रोब जातलो. विल बी टेकन टू द टास्क. येस ऍब्सोल्युटली. वेदर हेड्स विल रोल वेदर दॅट पर्सन इज इन एनी पोझिशन त्या गोष्टीचेर हे जातले. फक्त हांवें आणीक एक गोष्ट सांगूक शकता. खूप फाटी तू म्हणू शकता की ताजेर पहिनीच कित्याक झाले ना. एक गोष्ट हांव सादी एक एग्जाम्पल म्हणून दिता. चवथ 2 दिसांचेर आयिल्ले तेन्ना घराचे वाशे बदलपाक कोण काडिना. विसर्जन जातकीर घराचे काम सुरू जातले. इतली तरी डेफिनेटली डेफिनेटली गणपतीचे विसर्जन झाले नंतर घर डागडुजी करपाचे काम डेफिनेट सुरू जातले. कॉलेजीतल्या भुरग्यांक 4 कोंकणी पिक्चरचे नाव विचारले म्हणल्यार कॉलेजीतल्या लोकांक भुरग्यांक सांगू येना. कॉलेजीतल्या भुरग्यांचो इन्व्हॉल्वमेंट इफिन कमी.
हे सगळे दुरुस्त जावपा जाय, रेक्टिफाय जावपा जाय, तरूच इफी सक्सेसफूल जातलो. कारण फक्त प्रोब केलो आणि कोणा दोषी ठरलो त्याचं आमकां आमचे उद्दिष्ट साध्य जावपा जाय एज अ फिल्म मेकर. घेऊ एक विसव.